मला तोही प्रसंग आठवतोय ज्यावेळेला मी तिथे समोर खालीच्या रूममध्ये बसलो होतो. दुपारचीच वेळ होती आणि त्यावेळेला बाबरी मशीद पडली होती. आणि बाबरी मशीद त्यावेळेला काय टेलिव्हिजनवरती काय यांच्यासारखं नव्हतं. पडली 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 असं काहीच नव्हतं. मागच्या माझ्या एका आंदोलनामध्ये एका सामोशाची गाडी कोणीतरी आमच्या लोकांनी उडवली काय ते पडली. ते इतक्या वेळेला दाखवले पाहिजे सामोशे मोजून झाले. त्यावेळेला हे काही नव्हतं असले प्रकार. त्यावेळेला ते नंतर एक आठवड्याभरांनी काहीतरी यायचं किंवा संध्याकाळच्या बातम्यांमध्ये काही दाखवलं जायचं. पण त्यावेळेला संध्याकाळच्या बातम्यांवर पण कसं काही फारसं फुटेज नव्हतं. त्याच्यामुळे जे काही असायचं ते फोनवरती असायचं. बाबरी मशीद पडली हे कळलं होतं. दीड दोन तासानंतर एक फोन आला. मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधून का कुठून तरी एक फोन आला आणि त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की इथे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत पण सुंदरलाल भंडारी असं म्हणतायत भारतीय जनता पक्षाचे की हे काय गोष्ट ही आमच्या भाजपच्या लोकांनी काही केलेली नाही आहे किंवा आम्ही कोणी केलेली नाही आहे, ही कदाचित शिवसैनिकांनी केली असेल. मी होतो हा तिथे मी तुम्हाला सांगतोय आणि त्या क्षणाला बाळासाहेब बोलले जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो.